दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। नाशिक महामार्गावर चाकण लगत आळंदी फाटा येथील सोकिन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये अचानक कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट होऊन 3 कामगार गंभीररित्या भाजल्याची विचित्र घटना सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। गंभीर भाजलेल्या 3 कामगारांना तातडीने रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकृत वृत्त आहे। कंपनीतील आग तातडीने विझवण्यात आली असली तरी कामगारांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे। घटनेनंतर कंपनी प्रशासनाने कंपनीतील कामकाज बंद केले। संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही। चाकण पोलिसांनी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार 3 कामगार गंभीररित्या भाजले असल्याचे सांगण्यात आले। वीरेंद्र बनवारी यादव वय 28, अक्षय भीमराव केदारे वय 27 आणि शिवाजी निळखंड अप्पा मठपती वय 28 सर्व राहणार मेदनकरवाडी तालुका खेड अशी कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन गंभीर भाजलेल्यांची नावे आहेत। त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात तातडीचे उपचार सुरू आहेत। वीरेंद्र यादव हा 80% भाजला आहे, अक्षय केदारे हा 60%, तर शिवाजी मठपती हा 95% भाजला आहे। या 3 कामगारांवर तातडीचे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी अशोक टिळेकर, चाकण। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।